सरकारने मुंबईच्या नाईट लाईफची चिंता केली आहे, त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची चिंता करायला हवी असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. परभणीच्या कृषी संजीवनी महोत्सवामध्ये ते बोलत होते. आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पंप तर मिळालेच पाहिजे, पण सोलर ग्रीडचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि ज्या ग्रीड मधनं संपूर्ण आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वीज मिळते ते ग्रीड संपूर्ण सोलरवर गेले पाहिजेत, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप घेण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचा पहिला यशस्वी प्रयोग हा आपण राळेगण शेतीला माननीय अण्णा हजारे साहेबांकडे केला आणि त्याच्यानंतर जो 1500 मेगावॅट आपण सोलरवर नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला. हे का आवश्यक आहे, याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की आज आमच्या शेतकऱ्यांना 3 दिवस कधी 4 दिवस रात्रीची वीज घ्यावी लागते आणि रात्रीची वीज म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की रात्री कशा प्रकारे अवस्था असते, साप असतात, विंचू असतात, सगळं पूर्ण त्या शेतकऱ्याची अडचण इतकी मोठ्या प्रमाणात होते. आता खरं म्हणजे आपल्या सरकारने मुंबईमध्ये नाईट लाईफची चिंता केली, आता श्रीमंतांच्या पोराचं नाईट लाईफ ठीक आहे पण आमच्या शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची पण चिंता करावी लागेल आणि त्यांनाही रात्रीला त्या ठिकाणी आपल्या घरी राहता यावं, दिवसा वीज मिळावी.